नमस्कार मित्रांनो, लेक लाडकी योजना ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील मुलींना 1,01,000 रुपये देणार आहे. तर ह्या योजनेचा लाभ कोणत्या मुलीला मिळू शकतो, कोणत्या कुटुंबाला ह्या योजनेचा लाभ होऊ शकतो, किंवा ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्याबाबत आपण सविस्तर बघूया. नमस्कार मित्रांनो, लेक लाडकी योजना शासनाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी ही योजना प्रसिद्ध केली होती. सन 2024-25 ह्या आर्थिक वर्षामध्ये लेक लाडकी योजनेच्या जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. या योजनेचा लाभ कुणाला होऊ शकतो आणि ह्या नेमकी योजना काय आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघूया. तर प्रस्तावना दिलेली आहे, माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून राज्यात 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना शासनाने सुरू केलेली आहे. त्यासंबंधीचा निर्णय 30 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. आता इथे काय सांगितलं, सदर योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर पिवळ्या व केशरी शिधापत्रिक धारक कुटुंबामध्ये मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये शासन देणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रॅशन कार्ड आहे अशा कुटुंबांच्या ज्या कुटुंबामध्ये जर मुलीच्या जन्म झाला असेल, कधी 1 एप्रिल 2023 नंतर, तर त्यांच्या जन्मानंतर ताबडतोब त्यांना 5,000 रुपये, ही आत्ता पहिलीत गेल्यावरती ती मुलगी 6,000 रुपये, त्याच्यानंतर 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, 11वीत गेल्यावर 8,000 रुपये मिळणार आहे आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये शासनाकडनं मिळणार आहे. असं एकूण 1,01,000 एवढी रक्कम शासन देणार आहे. आता ह्यानुसार त्यानुसार राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जर तुम्हाला ह्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असणं गरजेचं आहे. जर 1 एप्रिल 2023 नंतर तुमच्या 1 किंवा 2 मुलीचा जन्म होत असेल तर दोन्ही मुलींना या योजनेचा फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला इथे अटी पण घातलेल्या आहेत, जसं की तुमचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे, वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे, व कुटुंब महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, इत्यादी अटी ह्या योजनेसाठी घातलेल्या आहे. जर तुम्हाला ह्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी प्रवेशिका किंवा अंगणवाडी अधिकारी यांच्याकडे तुम्ही अर्ज देऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो.